जळगावच्या बस स्थानकावर आणि जळगावच्या बस स्थानकावर एक आगळा वेगळा उपक्रम ज्याला म्हणतात तो राबवण्यात येत आहे. हे 94.3 या एक चॅनल मार्फत म्हणजे FM चॅनल आहे या चॅनल मार्फत एक चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे. म्हणजे प्रवाशांच्या भावना कर्मचाऱ्यांच्या भावना ह्या कुठेतरी सिद्धिविनायक पर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम आहे. आणि या ठिकाणी दिसत आहे आपल्याला एक मूषक आहे. या मूषकच्या कारणामध्ये आपल्याला काय इच्छा आहे आपल्या राज्याबद्दल असतील आपल्या देशाबद्दल असतील एसटी महामंडळाबद्दल असतील त्या सर्व इच्छा या मूषकच्या कानाजवळ सांगायच्या आणि त्या कुठेतरी राज्यकर्त्यांपर्यंत म्हणा किंवा सिद्धिविनायक पर्यंत म्हणा अशा चांगल्या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य आमच्या बहिणी या ठिकाणी करीत आहेत. तर आपण नेमकं विचारू ते उपक्रम राबवत आहे तर नेमकं या मागची त्याची भावना काय आहे. पाहायला गेलं तर एसटी महामंडळाची आताची सध्याची परिस्थिती जर लक्षात घेतली तर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विषय आहे आणि अनेक असे विषय आहेत जे प्रवाशांशी संबंधित आहेत. हे सर्व विषय या मूषक राजामार्फत पोहोचवण्याचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. तरी मी सर्वांना विनंती करेल की जिथे जिथे 94.3 या FM चॅनल मार्फत जिथे जिथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद द्या आणि या FM चॅनलने जे काही या ठिकाणी प्रस्तुत केलेलं आहे आणि जनभावनेला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कुठेतरी सर्वसामान्यांपर्यंत जाऊ द्या. मी सर्वात आधी या दोघं बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे FM चे काही अधिकारी देखील उपस्थित आहेत. या सर्वांच्या टाळ्यांचा गजरामध्ये स्वागत करतो. कोणीतरी बोला बोला सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आणि प्रवाशांना सुखाचे दिवस येऊ द्या. हे मूषकराज गणपतींना आमची एवढीच विनंती तुम्ही करायची आहे आणि गणपतींना तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकता हे आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. मूषकराज की जय हो गणपती की जय हो. मी जेव्हा स्वतः मूषकराज जवळ गेलो जेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो तेव्हा मी मूषकराजच्या कानात सांगितलं की हे बाप्पा हे मूषकराज गणपती देवांपर्यंत माझा एक निरोप पोहोचव की आमची वेळेवर कधीच पगार होत नाही. का पगार होत नाही आमच्या असं काहीतरी ठोस नियोजन करा की आमचे हमेशा पगार हे लवकरात लवकर म्हणजे 7 तारखेलाच व्हायला पाहिजे. कधी त्याचा विल्हेवाट करत मूषकराज असं गणपती बाप्पाचा निरोप द्या हे मी सांगितलं. आमचे पगार कधी रोखले नाही जायला पाहिजे कधी आमच्या वेळेवर वेतन होत नाही आमच्या कर्मचाऱ्यांना स्वतःहून आत्महत्या कराव्या लागतात. मूषकराज देवा हे प्रार्थना करतो की गणपती बाप्पाचा एवढा निरोप पाचव की आमचे पगार कधीच रोखले नाही जायला पाहिजे हीच माझी कळकळून विनंती मी मूषकराजांना सांगितलेली आहे. हे गणपती बाप्पा मूषकराजाकडे तुझ्यासाठी एक निरोप पाठवलाय. माझ्या बळीराजाला सुखाचे दिवस येऊन माझा भारत देश हा सुजल सुफल होऊ दे आणि माझ्या लाल परीला सोन्याचे दिवस येऊन तिचं शासनात विलीनीकरण होऊ दे. बस एवढंच मागणे तुझ्याजवळ. माझ्या 22 संघटनांना सर्व अध्यक्ष महोदयांना आणि परत एनटीचे आमदार खासदार वगैरे जे असतील मंत्री महोदय आमचे उद्धव साहेब झाले शरद पवार साहेब झाले अजित पवार दादा झाले ते यांनी ना काहीतरी करावं बरं आपण त्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पगार वाढ द्यावी आणि जे आमचे महागाई बिगाई काय तकली आहे ते मूषकराजांना ना नम्र विनंती माझी. गणपती बाप्पाला मी एकच विनंती केली की आमचे पगार लवकर होते आणि जे एसटीमध्ये जे आडी अडचणी येत आहे त्या लवकर सॉल्व्ह झाल्या पाहिजेल त्या आडी अडचणी आल्या नाही पाहिजेल आणि पुढील दिवस हे सुखाचे चांगले येऊ द्या आणि एसटीची भरभराटी हो उन्नती हो. एवढंच फक्त मी देवाला एक विनंती केली की याच्यापुढे एसटीला चांगले दिवस येऊ.